ये नफरत बुरी है ना पालो इसे, दिलों में खलिश है निकालो इसे, ना तेरा ना मेरा ना इसका ना उसका, ये सभी का वतन है बचा लो इसे। आणि त्याला जंगल त्याच्यामध्ये पोट जाती साडेबारा जाती पोट जाती असतात एकूण एकूण काम केले आज ते घुसखोर म्हणून घोषित झालेले आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे। अजून एक महत्वाचा मुद्दा मी मांडणार आहे, आपले महाराष्ट्राचे गृह निर्माण मंत्री आजचे मार्गदर्शक गृहनिर्माण खात्याचे कॅबिनेट मंत्री लोकशाही व संविधानाचे कट्टर समर्थक स्वागत करा। दुसरा मुद्दा मी सांगणार, हे विसरून आपल्याला चालणार नाही। येत्या काळामध्ये जर का आपल्याला कोणी पुरावे मागत असतील तर त्यांना पुरावा आपण देऊ की महाराष्ट्रात राहणारा हा भारतामध्ये राहणारा आम्ही राष्ट्रगीतात आमचं नाव आहे। पंजाब सिंध गुजरात मराठा आणि या ठिकाणी महाराष्ट्रात जो मराठा जमी है। सुन ले जो पूछते हैं किसकी जमी है, ये है दफन जिनके पुरखे उनकी जमी है। आजादी है वतन में जिनका लहू बहा, उनका ही ये वतन और उनकी ही जमी है। हिंदू हो या मुसलमान, सिख हो या ईसाई, कुर्बान हुए जो इस पर उनकी जमी है। पैदा हुआ यहीं पे नानक शिवाजी और राणा, अशफाक टीपू चिश्ती उनकी जमी है। हद है फिरंगियों की एजेंटों की, हद है फिरंगियों की एजेंटों की, जो पूछते हैं घर के मालिकों से किसकी जमी है ये। ये घर भी मेरा है, ये जमी भी मेरी है। ये घर भी मेरा है, ये जमी भी मेरी है। छीन के तेरे बाप से आजाद चुकी है, छीन के तेरे बाप से मेरे बाप ने आजाद चुकी है। अब तू मांगेगा सबूत मेरे देशवासी होने का, अब जो कागज पूछ रहे हैं ना, अब तू मांगेगा सबूत मेरे देशवासी होने का, तो सुन जब तेरा बाप सर झुका के घुटने टेक कर अंग्रेजों के तलवे चाट रहा था, तब मेरा बाप फांसी के तख्त को चुन के इनकलाब जिंदाबाद के नारे लगा रहा था। जन्ना मराठी समझता त्यांच्यासाठी एक मरा, आणि मी स्वतः लिहिली आहे, किसी शायर ने दी हुई किताब उधार नहीं लेके आया, मैं खुद लिखा हूं। मराठी समजतं त्यांना, या मातीत आहे राख माझ्या बाचा बाची, मेरे को नहीं मालूम मेरे परदादा का कहां अंगार लगाई गई थी, मुझे नहीं मालूम है। या मातीत आहे राख माझ्या बाचा बाची, कुठून आणू कागद दाखवायला आता माझ्या ओळखीची, घर नाही चार नाही वणवण फिरले, आभाळाला छत आणि जमिनीला आधार म्हणून जगले। इथे आहेत ना दलित बांधव, त्यांच्यासाठी आहे। तेव्हा कोणी भी उचलणार तर जमीन मोठ होती, कारण की ती थोडीशी माझ्या बापाची पण होती, काय उघडी जमीन होती, माझा होता तिथं राहायचो आम्ही। आता मातीची ओळख चालणार नाही म्हणतात, आता मातीची ओळख चालणार नाही म्हणतात, कागदा जे चिटोरे नाही म्हणून तुमचे मातीशी नाते काय विचारतात, कागद नाही लिखावं तर मिट्टी का क्या संबंध। आता मातीची ओळख चालणार नाही म्हणतात, कागदाचे चिटोरे नाही म्हणून तुमचे मातीशी नाते काय विचारतात। आता चिटोरे कुठून आणायचे, पूर्वी हाकलत होता गावातून, आता काय हकलणार देशातून। पारधी हा प्रश्न विचारणार की प्रत्येक गावात ना तुम्ही आम्हाला हाकलत होता, आता काय देशातून हाकलणार। अरे भाड्यांनो, कुठे होते रे तुमचे बाप जाते गोऱ्यांशी लढताना, लाज नव्हती वाटत तेव्हा अंग्रेजांची चाकरी करताना,
भूके अनवाणी फिरले आमचे बाप, खाऊनी गोळ्या सांडले या मातीत रक्त, या मातीच्या स्वातंत्र्यासाठी फक्त, जेचे जसे रक्त सांडले या मातीत त्याचा हा देश आहे। तुम्हाला वाटतं तो तुमचा आहे, पण तुमच्या आधी तो माझ्या बाचा आहे। गांडूंची औलाद नाही की घाबरून जगू, शंडांची औलाद नाही की घाबरून जगू, तेव्हा भी गोळ्या झेलल्या आज भी गोळ्या झेलू, या मातीच्या स्वातंत्र्यासाठी कधी पण रक्ताची होळी खेळू, कधी पण रक्ताची होळी खेळू। इन्हीं चंद बातों के साथ अलविदा कहने जा रहा हूं, लेकिन मेरे साथ आपको कुछ घोषणाएं देनी पड़ेगी। सर शांत बैठिए।